आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पालिकेच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठवले, झोपडपट्टीसाठी घोषित महसूल हद्दवाढ करण्याचा निर्णय. कुरुंदवाड पालिकेच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठून झोपडपट्टी घोषित करण्याचा तसेच शहराची महसूल हद्दवाढ करण्याचा महत्वपूर्ण ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलाय. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते. सभेच्या प्रारंभी विरोधी पक्षनेते रामचंद्र डांगे यांनी स्थायी समितीतील विषय पालिका सभागृहात घेण्यात यावा, जेणेकरून सभागृहातील नवीन सदस्यांना याची माहिती होईल, तसेच प्रत्येक महिन्याला पालिकेची सभा घ्यावी अशी मागणी केली. यावरून सत्ताधारी विरोधक संघर्ष होण्याची शक्यता असताना सर्व सदस्यांनी संयमाची भूमिका घेत सर्वच विषयांना मंजुरी दिली. पालिकेच्या गट नंबर 478 तबक उद्यान परिसर, शिकलगड वसाहत आणि कोरवी वसाहत या आरक्षित जागेवरील आरक्षण उठून झोपडपट्टी घोषित करण्याचा तसेच पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महसूल हद्दवाढ प्रस्तावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तिथं क्षेत्र विकास योजना अंतर्गत शासनाकडे विकास कामाची मुदतवाढ व निधी मागण्याचा ठराव, तसेच सुधारित नळपाणी योजनेबाबत योजनेचे ठेकेदार सभागृहात आल्याशिवाय त्यांच्या कोणत्याही कामाला मंजुरी न देण्याचा ठराव करण्यात आला. एक महिन्याला जनरल बॉडी बोलवा म्हणून हे काय करायला येईल का बोलत नाही हो करू दिला नवीन सभागृहानंतर माहिती होते त्यांना अभ्यास होते का महिला एक मिटिंग. यावेळी मुख्य अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सर्व विषयांवर विवेचन करून नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कुरुंदवाड पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत दैनिक महानकार्याचे प्रतिनिधी संदीप अडसूळ यांची महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. भाजपाचे पक्षप्रदोत उदय डांगे यांनी अभिनंदनाचा ठराव सुचवला, तर त्यास अनुमोदन राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पाटील यांनी दिले. चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष अक्षय अलासे, रामचंद्र डांगे, बांधकाम सभापती सुनील चव्हाण, उदय डांगे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, जवाहर पाटील यांनी भाग घेतला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर, पाणी पुरवठा सभापती फारुख जमादार, किरण सिंह जोंक, नर्गिस बारगीर, मुमताज बागवान, गीता बागलकोटे, जरीना गोलंदाज, सुशीला भंभीरे, स्नेहल कांबळे, सुजाता डांगे, समरीन गरगरे, पाणी पुरवठा अभियंता अमन मोमीन, महादेव आंबी, नामातून धातुंडे आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.